होणार आहे या दोन महत्वाच्या प्रकल्पांसोबतच मेट्रो सुद्धा आज आ, मेट्रो दोनचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे या संदर्भातले अपडेट आपण तुषार कोळे घेऊयात तुषार मेट्रो फेज दोनचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे हा कार्यक्रम किती वाजता आहे निश्चित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ऐतिहासिक नागपूर दौरा आहे कारण की या संपूर्ण दौऱ्यामध्ये आज जर का बघायचं झालं तर साधारण पंच्याहत्तर हजार कोटीच्या कामाचं लोकार्पण आणि उद्घाटनाचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्यामध्ये नागपूर मेट्रोच्या फेज टूचं अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचं देखील उद्घाटन होणार आहे सध्या मी सुरुवातीला फ्रीडम पार्क परिसरामध्ये जिथनं नाग पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोने ड्राईव्ह करणार आहे तर याच फ्रीडम पार्क परिसरातनं ते आतमध्ये मेट्रो परिसरामध्ये स्थिरेल आणि नंतर इथल्या झिरोमाईल स्टेशनवरनं ते साधारण खापरी स्टेशनपर्यंत प्रवास करणार आहे तुम्ही जर का नागपूरच्या रस्त्यावरचं हे दृश्य बघितलं तर सगळीकडे आपल्याला भगवमय वातावरण दिसत आहे पोलिसांचा ताफा दिसत आहे कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला घेऊन अनेक दिवसापासून प्रशासनाची देखील जय्यत तयारी सुरू होती जर का आपण नागपूर मेट्रोच्या फेज टूचा विचार करायचा नागपूर मेट्रोचा फेज टू हा साधारण त्रेचाळीस किलोमीटरचा असेल आणि नागपूर मेट्रोच्या फेज वनचा हे एक्सटेन्शन आहे जर का आपण बघितलं तर आपण महत्वाचे जे काही स्टेशन यामध्ये असणार आहे त्यामध्ये जर आपण खापरी स्टेशनवरनं पुढे नागपूर मेट्रोच्या फेज टूच्या माध्यमातून बुट्टीबोरीला जोडलं जाणार आहे लोकमान्य टिळक स्टेशनवरनं हिंगणा शहराला जोडलं जाणार आहे इकडे जर का आपण उत्तरेकडे बघितलं तर ऑटोमोटी चौकाकडनं कण्हला जाणार आहे तर इकडे पूर्वेकडे जर का आपण बघितलं तर, तर तिकडे कापसीपर्यंत देखील हा एक्सटेन्शनचा रूट असणार आहे अत्यंत प्रकल्प आहे पण त्याआधी प्रशासनाची जी तयारी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे नागपूर मेट्रो देखील जय्यत तयारी केलेली आहे कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी हो इथनं जेव्हा नागपूर मेट्रोमध्ये बसतील आणि साधारण कापरे स्टेशन पर्यंत प्रवास करेल तेव्हा त्या स्टेशनमध्ये त्यांच्यासोबत आठ विशेष नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी असणार आहे जे कर्मचारी ज्यांनी कोविड काळामध्ये स्मशानभूमीमध्ये आ, काम केलं त्या आठ कर्मचाऱ्यांसोबत देखील ते संवाद साधणार आहेत अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक असा दौरा आहे संपूर्ण राज्याचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे काही या दौऱ्याला सुरुवात देखील होणार आहे धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल त्यासोबतच अक्षय भाटकर आणि रजत वशिष्ठ यांनी सुद्धा आपल्याला माहिती दिली त्याबद्दल त्यांचेही आभार आणि आता पाहूयात पुढची बातमी कोल्हापूरमध्ये